काल मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरती आपण पाहिलं असेल की गुढीपाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा झाली आणि त्या सभेमध्ये राज ठाकरेंनी अनेक मुद्दे उपस्थित केले होते. त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो होता की मुंबईतील माही मेथील समुद्रामध्ये आपण जर पाहिलं तर अनधिकृत बांधकाम चालू होतं, अनधिकृत मजार असेल किंवा त्याचं बांधकाम होतं चालू होतं, त्या संदर्भातच बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आता जितेंद्र आव्हाड. सर, काय सांगाल, मुंबईत एक अनधिकृत बांधकाम होतं आणि कुठेतरी या बांधकामाला मागील सरकारला दोष धरला जातो? मागील सरकारचा काय ह्याच्यात संबंध आहे? महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकाम होतं. 2007 सामनामध्ये छापून आलं होतं. यांना फक्त मॅच फिक्सिंग करायची होती, ती मॅच फिक्सिंग केली. संध्याकाळी 7 राज ठाकरे बोलले, सकाळी 7 सरकारने ते बांधकाम तोडलं. नक्कीच, कुठेतरी हे बांधकाम तोडल्यानंतर काल त्यांनी बोलले होते, एक अल्टिमेटम दिला होता की जर तोडलं नाही तर आम्ही गणपतीचं मंदिर बांधू मोठं. त्यांनी गणपतीचं मंदिर अख्ख्या देशभर बांधावीत, मी हिंदू आहे, मी त्याचं स्वागत करीन, पण मॅच फिक्सिंग करू नये एवढंच माझं म्हणणं. कालच्या भाषणामध्ये कुठेतरी त्यांचं पुन्हा एकदा त्यांनी तो अजित पवारांचा शपथविधीचा मुद्दा काढला होता किंवा भोंग्यांचा भुंगा असेल त्यांनी तो काढला होता, त्यामुळे कुठेतरी भडकवायचं वातावरण. म्हणण्याप्रमाणे ही इज द मोस्ट कन्फ्युज्ड पॉलिटिशियन इन इंडिया. तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल की काल राज ठाकरेंचं भाषण झालं आणि या भाषणामध्ये राज ठाकरेंनी अनेक मुद्दे उपस्थित केले होते आणि त्यानंतर त्या मुद्द्यांवरती त्या मुद्दा राज ठाकरेंना विरोध करत होता. जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवरती टीका केली. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com लॉग इन करा, आमचा फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा आणि माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कॅमेरामॅन सुनील पवारसह मी वैभव पाटील, मुंबई.